नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी। आज आपल्या सोबत आहेत सीटू या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉम्रेड डीएल कराड। कॉम्रेड कराड हे अनेक वर्ष श्रमिकांचे लढे लढत आहेत हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे, परंतु मागील वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर असंघटित मजुरांचे जे हाल झाले त्याबाबत कॉम्रेड कराड यांनी जी भूमिका घेतली, संघर्ष केला आणि प्रत्यक्ष हजारो लोकांना मदत केली, त्यामुळे त्यांची आज आठवण आली। याचं कारण असं की आज महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं पावलं टाकत आहे। लॉकडाऊन ही अपरिहार्यता आहे अशा पद्धतीची सरकार भूमिका मांडत असेल आणि ती कदाचित आरोग्याच्या दृष्टीने योग्य असेल, परंतु असंघटितांच्या जगण्याचं काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय आणि त्याबद्दल नेमकं काय करायला हवं हे आपण कॉम्रेड कराड यांच्याकडून समजून घेत आहोत। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। नमस्कार हिरमजी। नमस्कार। नमस्कार। तब्येत चांगली आहे? काळजी घेताय का तुम्ही? हो घेतोय डॉक्टर। मागच्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर असंघटितांचे प्रचंड हाल झाले आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही अगदी माननीय शरद पवारांपासून सर्व मंत्र्यांना भेटून काही धोरणात्मक निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडलं आणि त्याचबरोबर व्यक्तिगत स्तरावर, संघटनेच्या स्तरावर आणि कम्युनिस्ट पक्ष म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणावर असंघटितांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। तर लॉकडाऊनच्या काळात असंघटितांचे नेमके काय स्वरूपाचे हाल झाले हे एकदा आम्हाला तुम्ही सांगा, म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येईल। हिरमजी, ते जे चित्र होतं मागच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सबंध देशातल्या जनतेने जे चित्र पाहिलं, भयावह असं चित्र होतं, त्याची आठवण सुद्धा नको अशा पद्धतीची भावना मनामध्ये येते। आपण पाहिलं की आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ज्या वेळेला अचानकपणे रात्री 8 वाजता लॉकडाऊन जाहीर केलं, कुठलीही पूर्वतयारी न करता, लोकांना त्यांच्या घरी जाण्याची संधी न देता, त्याचा परिणाम म्हणून आपण पाहिलं की लाखो लोक या देशाच्या विविध रस्त्यावर पायी चालत होते आणि महिला होत्या, लहान मुलं होती, सायकलवर चालत होते, रिक्षातनं चालत होते, पायी चालत होते, उपाशी तापाशी हे सगळे लोक या आधुनिक युगामध्ये जिथे आपण चंद्रावर गेलेलो आहोत आणि विज्ञानाने आकाशाला गवसणी घातलेली आहे, अशा वेळेला ह्या संबंध असंघटित कष्टकऱ्यांचे जे हाल होते ते आपण पाहिलेले। आता पुन्हा एकदा देशामध्ये लॉकडाऊन करण्याची भाषा सुरू आहे, राज्यामध्ये लॉकडाऊन करण्याबद्दल मुख्यमंत्री बोलतायत। खरं म्हणजे गंमत अशी आहे की यात आपल्या देशाचे पंतप्रधान आता ह्या कोरोनाबद्दल फारसं बोलत नाहीत, जनतेला जे काही हाल सहन करावे लागले त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत, जणू काही आता हे राज्य सरकारची जबाबदारी आहे अशा पद्धतीनं त्यांची भूमिका दिसून येते आहे आणि ही संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर टाकून पंतप्रधान मोदी हे निवडणूक प्रचाराला फिरायला मोकळे झालेले ते आपण पाहिलं। तर आणि आता राज्य सरकार संभ्रमित आहे, राज्य सरकारांच्या समोर काय करावा असा प्रश्न पडलेला आहे। एका बाजूला कोरोनाच्या दुसरी लाट ही सुनामी सारखी आलेली आहे आणि आपल्या राज्यातील आणि देशातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे तिनं काढलेले आहेत। आज अतिशयोक्ती याच्यामध्ये काहीच नाही, पण माझ्या समोर लोकांना ऑक्सिजन बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीये, इंजेक्शन मिळत नाहीयेत, उपचार मिळत नाही म्हणून लोक मरतायत ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या चर्चेचा परिणाम, कोरोनाचा जो स्प्रेड आहे त्याचा परिणाम म्हणून असंघटित कामगार परत एकदा रेल्वे स्टेशनवर बस मध्ये जमा व्हायला लागलेला आहे आणि तो परतीच्या वाटेला लागलेला आहे। तर आता ही जी काही लॉकडाऊनची चर्चा सुरू आहे, ती चर्चा सुरू करत असताना एक तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोरोनाचा हा जो प्रश्न हाताळलेला आहे तो अत्यंत ऍडव्हॉक पद्धतीने हाताळलेला आहे, काही दूरदृष्टी त्याच्या मागे नाही, काही शास्त्रीय विचार त्याच्या पाठीशी नव्हता, ज्याला आपण म्हणतो की जर्क रिस्पॉन्स, अशा पद्धतीने रिस्पॉन्स केंद्र आणि राज्य सरकारने ह्या कोरोनाच्या लाटेला दिलेला आपल्याला दिसून येतो। मधल्या काळामध्ये जवळपास 1 वर्ष झालेलं आहे आणि ह्या काळामध्ये जी काही तयारी करायला संधी होती
ती केंद्र सरकारने पण केलेली नाही आणि राज्य सरकारने पण केलेली नाही आणि त्याचा परिणाम संबंध महाराष्ट्रातील जनता अत्यंत मोठ्या संकटामध्ये सापडलेली आपल्याला दिसते. आता लॉकडाऊनची चर्चा चालू आहे. परत एकदा मागच्या सारखंच अगदी मूर्खासारखा हा विचार केंद्र आणि राज्य सरकारमधले अधिकारी आणि सरकारी सत्ताधारी पक्षातले लोक करतात. लॉकडाऊन हा काही कोरोनाच्या विरुद्ध लढाई करण्याचा मार्गच नाहीये. मुख्यतः गोष्ट अशी आहे की अनेक गोष्टी एकाच वेळेला करण्याची आवश्यकता आहे. पहिल्यांदा अर्थव्यवस्थेला जो फटका बसलेला आहे, लोकांचा रोजगार बुडालेला आहे, कोट्यावधी लोक बेरोजगार झालेले आहेत, आहे त्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, उद्योग बंद पडतायत आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा परिणाम हा असंघटित कामगार आणि विशेषतः महिलांवर झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून त्यांच्या जगण्याचं काय ह्या प्रश्नाचं उत्तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार देत नाहीये. आम्ही कामगार संघटना सर्वांनी एकत्रितपणे सरकारकडे सातत्यानं मागणी केली होती की ही माणसांना जगण्यासाठीची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. काही काळापुरते तात्पुरते 5 किलो धान्य माणसे त्यांनी दिलं 3-4 महिन्यापुरतं, हे काही उपाययोजना होऊ शकत नाही. लोकांना जगवण्यासाठी पुरेसं धान्य दिलं पाहिजे रेशन दुकानात. आपल्या देशाच्या गोडाऊन मध्ये प्रचंड अन्नधान्याचा साठा पडलेला आहे आणि हा अन्नधान्याचा साठा जो जिथे सडत पडलेला आहे तो कष्टकरी लोकांना वाटप करायला पाहिजे, मोफत द्यायला पाहिजे. ही कामगार संघटनांची मागणी होती, ती अजूनही मागणी आहे की लोकांना जगण्यासाठी, ज्यांचा रोजगार गेलेला, उत्पन्न बुडालेले, त्यांना जगण्यासाठी मोफत पुरेसं अन्नधान्य रेशन व्यवस्थेच्या मार्फत दिलं पाहिजे. नुसतं अन्नधान्य देऊन प्रश्न सुटत नाहीये. त्याच्यावर तेल लागतं, मीठ लागतं, हळद लागते, मिरची लागते, भाजीपाला लागतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून कामगार संघटनांनी ही मागणी केलेली होती की ह्या संबंध कोरोनाच्या परिणामी जो काही रोजगार बुडालेला, जो असंघटित क्षेत्रातील संघटित क्षेत्रातील मजूर वर्ग आहे किंवा नागरिक आहेत किंवा स्वयंरोजगार करणारे लोक आहेत, टपरीधारक आहे, रिक्षावाला आहे, भाजीपाला विकणार आहे, हे सगळे जे लोक आहेत या लोकांना थेट आर्थिक सहाय्य सुद्धा दिलं पाहिजे आणि आर्थिक सहाय्य देऊन त्यांना जगण्यासाठी सक्षम करण्याची आवश्यकता आहे. ही सर्व कामगार संघटनांनी मागणी सातत्याने केलेली आहे. परंतु आपण पाहत आहे की केंद्र सरकार ज्याच्यावर मुख्य जबाबदारी आहे हे संकट हाताळण्याची, त्याबद्दल केंद्र सरकार काही विचार करत नाही. जगभरातल्या देशांनी, अगदी आपल्यापेक्षा मागास असलेल्या देशांनी, अगदी आफ्रिका खंडातल्या देशांनी सुद्धा, लॅटिन अमेरिकन कंट्रीज मधल्या कंट्रीजनी सुद्धा त्यांच्या देशातल्या नागरिकांना थेट आर्थिक मदत दिलेली आहे. युरोप आणि अमेरिकेनं तर दिलेलीच आहे, परंतु गरीब देशांना सुद्धा थेट आर्थिक मदत दिलेली आहे. परंतु आपल्या देशामधले कार्यक्षम पंतप्रधान मात्र ह्या पद्धतीने विचार करायला तयार नाही. आणि म्हणून प्रश्न आहे की तुम्ही लॉकडाऊन करण्याची भाषा करताय, त्यावेळेला रोजगार बुडणाऱ्या लोकांच्या जगण्याचं काय, ह्या प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारांनी केंद्र सरकारने दिलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी जे काही रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस वापरले पाहिजे. ते संकट आहे, कर्ज काढा, श्रीमंतांवर टॅक्स बसवा. आपण पाहिलं की ह्या काळामध्येही काही श्रीमंत लोकांचं उत्पन्न प्रचंड वाढलेलं आहे, त्यामुळे श्रीमंतांवर टॅक्स बसवा आणि लोकांना जगवण्याची विशेष अशी तरतूद करा. हा दृष्टिकोन आणि धोरण घेऊन काम करायला पाहिजे. परंतु केंद्र सरकार दुर्दैवाने ह्या बाबतीमध्ये काही करायला तयार नाही. राज्य सरकारच्या मर्यादात उद्धव ठाकरे लोकांशी संवाद साधतायत, परंतु या पद्धतीचे ठोस निर्णय ते घेत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा जो पक्ष आहे हा फक्त राजकारण करण्यामध्ये हे केलेला आहे. त्यामुळं कामगार संघटनांचं मुख्य म्हणणं असं आहे की संकट ज्यावेळेला येतं त्यावेळेला सरकारचा मुख्य रोल राहतो, कल्याणकारी सरकारची जबाबदारी राहते की आपल्या राज्यातले देशातल्या लोकांना जगवणं, त्यांना आरोग्य व्यवस्था पुरवठा करणं, हे ही सरकारची जबाबदारी, ती कल्याणकारी सरकारची जबाबदारी सरकारनं पार पाडली पाहिजे. हे कामगार संघटनांची भूमिका आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही ज्या संघटित वर्गासोबत काम करता वेगवेगळ्या संघटनांमधून, तर काय स्वरूपाचे प्रश्न मागच्या वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला अनुभवायला आले? कारण तुम्ही घर कामगार महिलांपासून तर अगदी हातगाडी चालवणाऱ्यापर्यंत आणि अनेक प्रकारच्या प्रत्यक्ष औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांपर्यंत सर्वांसोबत काम करता, तर काय स्वरूपाचे मागच्या वर्षी लॉकडाऊन मध्ये या संघटित मजुरांचे दुःख तुम्ही बघितले? संघटित क्षेत्राबद्दल जर बोलायचं झालं तर छोट्या आणि मध्यम उद्योग हे हजारोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये बंद पडले. दर 8 दिवसाला कुठला तरी लहानसा मध्यम उद्योग बंद पडताना दिसतो आणि कामगार वाऱ्यावर रस्त्यावर आलेले आपल्याला दिसून येतात आणि ही प्रक्रिया निरंतर चालू आहे. त्याच्यामध्ये कुठलीही रिकव्हरी आपल्याला होताना दिसत नाहीये.
फार मोठं संकट आहे. ह्या संकटाचं वर्तमानपत्र आणि मीडिया चर्चा करत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. जनतेचा आवाज सुद्धा ह्याबद्दल उठत नाही ही अत्यंत जणू हा कामगार हा काही कुठल्या परग्रहावरचा माणूस आहे अशा पद्धतीनं त्याच्याकडे बघितलं जातं. परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या पुणे घ्या तुम्ही, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा सगळ्या औद्योगिक पट्ट्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर छोट्या आणि मध्यम उद्योगातल्या कामगारांच्या नोकऱ्या हजारोच्या संख्येनं गेलेल्या आहेत आणि त्यांना कुठलाही रोजगार उपलब्ध राहिलेला नाहीये. दुसरी गोष्ट झालेली की संघटित औद्योगिक उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्याला आपण कर्मचारी म्हणतो, स्टाफ मधले लोक कर्मचारी म्हणतो, ते कर्मचारी आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर कपात झालेली आहे. त्यांना कामावरून कमी करण्यात आलेलं आहे. अगदी बॉस सारख्या मोठ्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर VRS देण्यात आलेली आहे आणि कामगारांना घरी पाठवण्यात आलेलं आहे. तर एक जबरदस्त कामगार कपात ह्या कोरोनाच्या काळामध्ये मालक वर्गाने केलेली आपल्याला दिसून येते. हेरमजी, खरं म्हणजे आश्चर्य करण्याची गोष्ट आहे की जो कामगार 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष ह्या उद्योगाबरोबर काम करत असतो आणि ह्या उद्योगांच्या प्रगतीपथावर घेऊन जातो, त्याच्या कष्टाने तो त्या उद्योग मोठा करतो, ह्या कामगार वर्गाला हे मालक लोक 2-3 महिने सुद्धा संकटामध्ये सांभाळत नाहीत हा अनुभव मला दिसून आला. केंद्र सरकारने असा निर्णय घेतलेला होता की लॉकडाऊनच्या काळामधलं वेतन दिलं पाहिजे, परंतु जवळपास 80% उद्योगांनी लॉकडाऊनच्या काळातलं वेतन कामगारांना दिलेलं नाहीये. अगदी आणि दिलेलं असलं तरी रजा कापून घेण्यात आलेल्या किंवा त्याच्या कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे मालक वर्गाचं जे भूमिका आहे ह्या काळामध्ये जी असायला पाहिजे होती तशी राहिलेली नाहीये. ते भांडवली प्रवृत्ती जशी वागते त्या पद्धतीनं हे वागलेले आपल्याला दिसतात आणि हा संबंध संकटाचा बोजा कामगार कपातीच्या माध्यमातून, वेतन कपातीच्या माध्यमातून हे कामगार वर्गावर लादलेला आपल्याला दिसून येतो. ही झाली संघटित क्षेत्रामध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्या कंत्राटी कामगारांची फार मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. जिथे 2-2, 3-3 हजार कंत्राटी कामगार काम करत होते तिथे आता 100-200 सुद्धा कंत्राटी कामगार काम करत नाहीयेत ही वस्तुस्थिती आपल्याला दिसून येते. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर महिलांची कपात ही मोठ्या प्रमाणावर झालेली असते. आपण पाहता की कुठल्या वर्गातल्या महिला कामावर जातात उद्योगामध्ये, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, गरीब, OBC जमातीमधल्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत ज्यांच्या घरातल्या पुरुषाला परमनंट नोकरी नाहीये ते घर चालवण्यासाठी कामावर जाताना आपण पाहतो आणि म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करतात त्यांची मोठ्या प्रमाणावर कपात झालेली आपल्याला दिसून येते आणि त्या पहिल्या बळी पडलेल्या दिसतात आहे. दुसऱ्या बाजूला असंघटित क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं की घर कामगार लाखोच्या संख्येनं मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरामध्ये घर कामगार आपल्याला काम करतात. अजूनही घर कामगारांना त्यांचं पूर्वीसारखं काम मिळालेलं नाहीये. वर्ष झालेलं आहे परंतु घर कामगारांना पूर्वीचं वेतन मिळत नाहीये, त्यांना पूर्वीचं काम मिळत नाहीये. अजूनही निर्णया सोसायट्यामध्ये घर कामगारांना येण्याबद्दल निर्बंध लादले झाले आलेलेत आणि अजूनही जणू काही त्या कोरोना घेऊन फिरतात आहे अशा पद्धतीची भावना त्यांच्याकडे बघताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे घर कामगार आहे. बांधकाम मजुराचं तुम्ही पाहिलं की बांधकाम क्षेत्र अनेक धक्के दिल्यामुळं, नोटाबंदीचा धक्का असेल, GST धक्का असेल, ह्या धक्क्या दिल्यामुळे हे कोलमडलेलं होतं. आता कुठे ते सुरू झालेलं होतं परंतु बांधकाम क्षेत्रामधला सुद्धा रोजगार पूर्वपदावर आलेला दिसत आपल्याला नाहीये. तिसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय की भाजीपाला विकणारा, रिक्षा चालवणारा, टपरी धारक हा जो असंघटित क्षेत्रातला वर्ग आहे त्या असंघटित क्षेत्रातल्या वर्गाचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे. कारण त्यांचा व्यवसाय चालत नाहीये, ग्राहक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पूर्ण दिवसभर त्यांना काम करण्याची संधी मिळत नाहीये. लॉकडाऊनचे मधून मधून 2 दिवसाचं लॉकडाऊन, 1 दिवसाचं लॉकडाऊन याचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. आणि मला असे अनेक टपरीधारक, भाजीपाला विक्रेते असे दिसून येतात आहे की कशा पद्धतीनं जगायचं, जर आम्ही 30 दिवस जर आम्ही रस्त्यावर आमचा व्यवसाय करू शकलो नाही तर आम्ही कसं जगणार हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. रिक्षा चालकांची तीच परिस्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर शेतमजुरांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. बागायती क्षेत्रातला जो शेतमजूर आहे त्याच्यातले काही शेतमजुरांना निश्चितपणे रोजगार उपलब्ध आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु रोजगार हमीची कामं ग्रामीण भागामध्ये कुठेही आपल्याला दिसत नाहीयेत. रोजगार हमीबद्दल एवढं बोललं जातं परंतु रोजगार हमीची गावोगाव कामं, खरं म्हणजे तिथे लॉकडाऊन नाहीये, खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये विकासाची कामं हातात घेऊन त्यांना रोजगार देणं शक्य आहे. परंतु त्या संदर्भात आपली शेतमजूर युनियन असेल, CI2 असेल, कामगार संघटना कृती समितीनं आम्ही जी मागणी केली होती की त्यांचा रोजगार प्रतिदिन 600 रुपये करा आणि त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामं सुरू करा ही जी मागणी केली होती याच्यावर केंद्र सरकार पण लक्ष द्यायला तयार नाही, राज्य सरकार पण लक्ष द्यायला तयार नाही. आणि म्हणून ग्रामीण भागातल्या शेतमजुरांना ज्याला उत्पन्नाचं दुसरं कुठलंही साधन नाहीये
त्याला सुद्धा वाऱ्यावर सोडून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही संख्या आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त शेतमजूर आहेत. जवळपास तितक्याच संख्येनं 60-70 लाखापर्यंत बांधकाम मजूर आहेत. जवळपास 25 लाखापेक्षा जास्त घर कामगार आहेत. ह्या जर सगळं आपण बघितलं तर हा असंघटित क्षेत्रातला जो कामगार आहे त्या असंघटित हॉकर्स पासून सगळ्यांचा त्यांच्या उत्पन्नावर फार मोठा कपात झालेली आहे. शॉर्ट मध्ये तुम्ही जर आपण पाहिलं की उद्योगातला कामगार असू देत किंवा असंघटित क्षेत्रातला मजूर असू देत यांचा एकतर रोजगार बुडालेला आहे किंवा त्यांच्या उत्पन्नामध्ये प्रचंड मोठी घट झालेली आहे हे आपल्याला संबंध महाराष्ट्रामध्ये दिसून येतं. आणि यासाठीच कामगार संघटना असं म्हणत होत्या की यांना थेट आर्थिक मदत दिली पाहिजे, रेशन व्यवस्थेमार्फत पुरेसं धान्य दिलं पाहिजे हे आपण मागणी करत होतो. आणि ह्या पार्श्वभूमीवर ह्या मागण्या अत्यंत रिलेव्हंट आहेत असं मला असं वाटतं आणि केंद्र आणि राज्य सरकारने त्याचा विचार केला पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे. डॉक्टर, 10 पेक्षा कमी कामगार असणाऱ्या ज्या काही आस्थापना आहेत म्हणजे विशेषतः कापड दुकान असतील, किराणा दुकान असतील किंवा हॉटेल्स असतील छोटी छोटी, तर त्या ठिकाणच्या कामगारांची संख्या सुद्धा काही लाखामध्ये महाराष्ट्रात जाऊ शकते. आणि सरकारचं असं म्हणणं आहे की त्या मालकांनी त्यांचे पगार करावेत आणि ते युनिट छोटे असल्यामुळे ते त्यांनी त्यांचे पगार पण मागच्या वर्षी दिले नाहीत याबाबत पण तुम्ही मागच्या वेळी लक्ष घातलं होतं. तर अशा छोट्या युनिट मधल्या कामगारांसाठी काय करायला पाहिजे? हा बघाशी आपण उद्योग म्हणजे 10 पेक्षा जास्त कामगार असलेले जे फॅक्टरीज आहेत आस्थापना आहेत त्याच्याबद्दल बोलत होतो. परंतु आपल्या देशामध्ये जवळपास 25 लाखापेक्षा जास्त आस्थापना अशा आहेत की ज्या 10 पेक्षा कमी कामगार ज्यांच्याकडे काम करतात आणि त्यांना दुकाने आणि आस्थापना या संदर्भातला कायदा लागू होतो. आपल्याला माहिती आहे का, परंतु ह्या कोरोना काळामध्ये केंद्र सरकारने सर्व कामगार कायदे बदलून टाकलेले आहेत आणि जुने कायदे रद्द केलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्याच्यातले काही कायदे केलेले. त्याच्यात केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये अशी एक व्यवस्था आहे की दुकानांमध्ये जर जो एक जरी कामगार काम करत होता तरी त्याला संरक्षण होतं, परंतु आता 10 कामगार असले तरच त्याला संरक्षण, कायदेशीर संरक्षण मिळेल अशी तरतूद त्यांनी केलेली आहे. म्हणजे जे थोडंफार संरक्षण होतं ते सगळं संपलेलं आहे. आणि आता ह्या सगळ्या लॉकडाऊनचा परिणाम काय होतो, दुकानं बंद होतात, व्यवसाय बंद होतात आणि त्या दिवशी त्या दुकानामध्ये किंवा व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कामगारांना कामावर बोलवलं जात नाही. सुरुवातीच्या काळात मालकांनी काही अंशतः पगार त्यांना दिला, ही वस्तुस्थिती आहे, किंवा काही ठिकाणी ऍडव्हान्सेस दिले. परंतु आता जर लॉकडाऊन झालं तर मालक लोक सुद्धा त्यांना ऍडव्हान्सेस देतील का किंवा त्यांना अर्धतरी वेतन देतील का याबद्दल शंका आहे. आणि म्हणून ह्या लॉकडाऊनला का विरोध आहे, ह्या लॉकडाऊनला संबंध गेले वर्षभर उत्पन्न घटलेलं आहे, वेतनामध्ये कपात झालेली आहे, ज्यांच्याकडे ते काम करतात त्यांच्याही उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. आणि आता जर पुन्हा लॉकडाऊन झालं तर मग मात्र लोकांना उपासमारीला तोंड द्यावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून लोकांचा तीव्र विरोध, व्यापाऱ्यांचा पण विरोध आहे, कामगार वर्गाचा पण विरोध आहे. किंवा हे जर करायचं असेल तर मग तुम्हाला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज तयार करायला लागेल की म्हणजे जसं युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा अनेक देशांमध्ये अगदी व्यावसायिकांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात आली, कामगारांना सरकारने पगार दिलेला आहे, तसं सरकारने भूमिका घेतली पाहिजे. आणि हे मी म्हणत नाही की राज्य सरकार करू शकेल. आपल्याला अर्थशास्त्र समजतं, राजकारण समजतं, राजकारण करण्याची ही गोष्ट नाही आहे, परंतु मुख्यतः केंद्र सरकारची जबाबदारी आहे की केंद्र सरकारने बजेटमध्ये तरतूद करून उत्पन्नाचे मार्ग शोधून या देशामध्ये दुकानदार असेल, व्यावसायिक असेल किंवा मजूर असेल ज्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार आहे लॉकडाऊनमुळे त्यांना काही प्रमाणात तरी नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि थेट आर्थिक मदत केली पाहिजे. ही मागणी त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मागणी आहे. त्यामुळे लॉकडाऊन करत असताना ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता. दुसरी गोष्ट की आता ही दुसरी लाट आली, परत तिसरी लाट आली तर तुम्ही काय करणार, किंवा अजून एखादा व्हायरस आला तर तुम्ही काय करणार. त्यामुळे उद्योग बंद करणं, व्यवसाय बंद करणं हे पण बरोबर नाही. लोकांना पण शिस्त लावावं लागेल. लोक सुद्धा गर्दी करतात आहे, बाजारामध्ये गर्दी करतात आहे, दुकानामध्ये गर्दी करतात आहे, तर निश्चितपणे तिथे लोकांना एक शारीरिक अंतर ठेवून हे करायला लागेल, मास्क वापरावं लागेल आणि हे आर्थिक सगळं चक्र जे आहे हे आर्थिक चक्र चालू राहण्यासाठी भूमिका घ्यावी लागेल. उद्योगाच्या बाबतीमध्ये टोटल लॉकडाऊन जर केलं, आता जर टोटल लॉकडाऊन केलं आणि उद्योग जर बंद पडले तर मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो, मी रोज त्यांच्यामध्ये आहे की 25-30% उद्योग हे कायमस्वरूपी बंद पडतील अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. मला माहिती आहे की अनेक कामगारांना अजूनही वेळेवर पगार मिळत नाही, 4-4 महिने वेतन कामगारांना मिळालेलं नाहीये, अशा केसेस नाशिकमध्ये मी पाहतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की लॉकडाऊन हा काही उपयोगाची गोष्ट नाहीये. सरकारने आरोग्य
सुविधांचं प्रचंड प्रमाणावर व्हेंटिलेटर उपलब्ध केले पाहिजेत, ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे, मोठ्या संख्येने बेड्स तयार केले पाहिजेत, हजारोच्या संख्येने केले पाहिजेत, तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या गावामध्ये आणि शहरामध्ये केले पाहिजेत, जो आजारी आणि मोठ्या प्रमाणात 100% लोकांचं स्क्रीनिंग झालं पाहिजे. इथे 3-3 दिवस जर कोविडचा रिपोर्ट आरटीपीसीआरचा रिपोर्ट मिळत नाही तर तुम्ही कोरोनाचा कसा पराभव करू शकणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की केंद्र आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच्यामुळे कोरोनाला अटकाव करणं शक्य नाही आणि मग स्वतःचं अपयश झाकण्यासाठी हे लॉकडाऊनची चर्चा केली जाते, त्याला आपण सगळ्यांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर, तुम्ही तुमच्या भाषणामध्ये नेहमी माथाडी कामगारांसाठी जसं महामंडळ आहे किंवा बांधकाम कामगारांसाठी जसं मंडळ आहे तसं असंघटितांसाठी सुद्धा एक कायमस्वरूपी महामंडळ महाराष्ट्रात असलं पाहिजे. आणि 2008 साली जे घरेलू महामंडळ सरकारने स्थापन केलं परंतु त्याला दुर्दैवाने त्यात पैसे टाकणं किंवा त्याला जे सक्षम करणं आहे तसं झालं नाही. तर हे जे मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा अनुभव बघता तुम्ही आता तुमच्या बोलण्यामध्ये इतक्या प्रकारच्या असंघटित वर्गाचा उल्लेख केला की ज्याचं स्टॅटिस्टिक किंवा सर्वेक्षणच शासनाने कधी केलेलं नाही, तर यांचं सर्वेक्षण करणं आणि यांच्यासाठी एक महामंडळ उभं करणं, तर अशी कायमस्वरूपी व्यवस्था आपल्याला काय करता येईल हे जरा सविस्तर सांगा म्हणजे जेणेकरून त्याला महाराष्ट्रात गती मिळू शकेल. हा हे बरोबर आहे. अगदी हे बघा, दोन गोष्टी आहेत की महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर त्या चळवळीचाच एक परिणाम म्हणून असंघटित क्षेत्रातल्या असुरक्षित अंगमेहनती काम करणाऱ्या कामगारांसाठी माथाडी कायदा करण्यात आला, अत्यंत चांगला असा कायदा करण्यात आला आणि त्याच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा ह्या लागू करण्यात आल्या. खरं म्हणजे अपेक्षित असं होतं की येणाऱ्या काळामध्ये ह्या कायद्याचा विस्तार व्हायला पाहिजे होता, म्हणजे जसं माथाडी कामगारांना लागू केलं तसं ते बाकी क्षेत्रामधल्या असंघटित कामगारांना लागू व्हायला पाहिजे होतं, तसं काही झालं नाही. कामगार संघटनांनी सातत्याने ही भूमिका घेतली की असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केलं पाहिजे आणि बजेटमध्ये तरतूद करून त्यांना योजना लागू केल्या पाहिजे, सामाजिक सुरक्षा लागू केल्या पाहिजे, ही मागणी होती. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला माहिती आहे की 2008 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे बरेच खासदार संसदेमध्ये होते आणि त्यामुळे 2008 मध्ये असंघटित कामगार कायदा हा मंजूर करण्यात आला, परंतु त्याची पुढे काही अंमलबजावणी झाली नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरसय्या आडम हे आमदार होते, त्यांनी विधानसभेमध्ये उपोषण केलं आणि त्याचा परिणाम म्हणून घर कामगारांचं कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आलं. CIT ने फार मोठा संघर्ष दिला महाराष्ट्रामध्ये बांधकाम मजुरांसाठी. अगदी त्यावेळचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर दिवाळीमध्ये मोर्चे काढले, हजारो लोकांना घेऊन आंदोलन केली आणि त्यामुळे ते बांधकाम कामगारांचं मंडळ 2010 मध्ये सुरू झालं. तर ह्या तिन्ही मंडळाचा अनुभव काय सांगतो, माथाडी कामगार मंडळ हे अत्यंत सक्षमपणे काम करतंय. दुसऱ्या बाजूला बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये हे केलेलं असल्यामुळे या लॉकडाऊनच्या काळामध्ये 11 लाखापेक्षा जास्त बांधकाम मजुरांना लॉकडाऊन काळामध्ये मंडळामार्फत 5,000 रुपये आर्थिक मदत थेट देण्यात आली. की आणि आपण लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये थेट आर्थिक मदत मिळालेली केवळ एकमेव हे उदाहरण आहे. ते का झालं, तर यांचं बांधकाम मंडळ होतं, त्याच्यासाठी बजेट म्हणजे सेसच्या मार्फत फंड जमा होत होता, त्यामुळे ते करता आलं. आता घर कामगार कल्याण मंडळाचा अनुभव काय सांगतो, घर कामगार कल्याण मंडळ हे स्थापन करण्यात आलं, थोड्याशा योजना सुरू करण्यात आल्या, परंतु मागे जे भाजप सरकार फडणवीसाचं सरकार आलं त्यांनी ती सगळी योजना गुंडाळून ठेवली आणि त्याला काही बजेटमध्ये ते तरतूद करायला पाहिजे होती ती केली नाही किंवा कुठल्याही सेसची व्यवस्था केली नाही. त्यामुळे घर कामगार कल्याण मंडळांमध्ये कुठल्याही प्रकारच्या योजना तिथे केल्या जात नाहीत आणि तिथे काही लाभ मिळत नाही. आता गरज काय, हे तीन उदाहरणं लक्षात घेतल्यानंतर पहिली एक गोष्ट अशी आहे की असंघटित क्षेत्रामधला जो 4.25 कोटी कामगार आहे महाराष्ट्रामध्ये, त्या 4.25 कोटी कामगारांची नोंदणी व्हायला पाहिजे, त्याचं रजिस्ट्रेशन व्हायलं पाहिजे. CIT ने ऊस तोडणी कामगारांचा लढा दिला ह्या संप केला मागच्या वेळेला मजुरी वाढीचा आणि शेवटी शरद पवार साहेब आणि धनंजय मुंडे यांच्या बरोबरच्या बैठकीमध्ये आता त्यांचं कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा आणि नोंदणी करण्याचा निर्णय झालेला आहे. खरं म्हणजे धनंजय मुंडे यांनी शब्द दिला होता की गेलेल्या नोव्हेंबरमध्ये नोंदणी सुरू करण्यात येईल, परंतु ती नोंदणी सुरू केलेली नाही. ह्या सरकारची काम करण्याची पद्धत आहे, आश्वासनं देतात परंतु पूर्ण करत नाही. परंतु आता त्या 7-8 लाख मजुरांसाठी एक स्वतंत्र मंडळ स्थापन झालेलं आहे, आता ती एक गोष्ट झाली. की आजचे मला असं वाटतं की पहिल्यांदा वेगवेगळे जे घटक आहेत ह्या घटकांसाठी वेगवेगळे सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करायला पाहिजेत. ह्या प्रत्येक मजुराची नोंदणी झाली पाहिजे. आता आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, आधार कार्ड आहे, अनेक गोष्टी आहेत की ज्याच्या आधारे हे करणं शक्य आहे.
आणि ह्या सगळ्यांची नोंदणी करणं. तिसरी गोष्ट अशी आहे की राज्य सरकारची परिस्थिती लक्षात घेता आम्ही शरद पवार साहेबांनाही भेटलो, आम्ही दिलीप वळसे पाटलांनाही पण भेटलो, शिवसेना आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांशी चर्चा केली. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही बजेटमध्ये तरतूद करू शकणार नाही हे आम्हाला समजतंय, परंतु तुम्ही असंघटित कामगारांच्या कल्याणकारी योजनांसाठी तुम्ही एक सेस लागू करा, एक टॅक्स लागू करा, सार्वत्रिक असा टॅक्स लागू करा, आणि ज्याच्यातनं कमीत कमी 50,000 कोटी रुपये तिजोरीमध्ये जमा झाले पाहिजेत आणि हे पैसे त्या मंडळामध्ये जमा झाले पाहिजेत आणि ह्या निधीमधून कल्याणकारी योजना ज्याच्यामध्ये आरोग्य विमा लागू करता येईल, पेन्शन लागू करता येईल, मुलांसाठी शिक्षणाची शिष्यवृत्ती लागू करता येईल, घर बांधण्यासाठी योजना करता येईल, लग्नासाठी मदत करता येईल, जे बांधकाम कामगारांसाठी योजना आहेत अशा पद्धतीने करता येणं शक्य आहे. तर आम्ही सरकारसमोर हा पर्याय ठेवलेला आहे. आम्ही त्यांना म्हटले की तुमच्या बजेटमधनं तुम्ही नका देऊ, परंतु असंघटित कामगार हा 4.25 कोटी आहे जो महाराष्ट्राच्या सरकारच्या तिजोरीमध्ये स्वतःच्या कष्टातनं 1,000 कोटी रुपये टाकतो. देशाच्या तिजोरीमध्ये जवळपास 40% जास्त कॉन्ट्रीब्युशन असंघटित कामगारांच्या कष्टामधनं येतं. तर या कामगारांसाठी ही व्यवस्था करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आता नवीन कायदे जे केलेले आहेत मोदी सरकारने, त्याच्यामध्ये सुद्धा सामाजिक सुरक्षा बद्दल एक कायदा केलेला आहे, परंतु त्या कायद्यामध्ये एकाही योजनेचा उल्लेख नाही. ती योजना कुठली असेल, त्याच्यासाठी पैसा कुठून येईल, कुठलीही गोष्ट त्याच्या नुसती मोघम आश्वासनं त्याच्यामध्ये दिलेली. आणि म्हणून देश पातळीवर आपण ह्या कायद्याला विरोध केलेला आहे. मला असं वाटतं जर असंघटित क्षेत्रातल्या मजुरांना, ज्याच्यामध्ये अगदी कंत्राटी मजूर सुद्धा आहे, ह्या सगळ्यांना जर न्याय मिळायचा असेल तर सरकारने यांची नोंदणी करणं आणि त्यांच्यासाठी एका सेसच्या माध्यमातून निधी जमा करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हे करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्येही प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. खूप महत्वाची डॉक्टर ही सूचना आहे आणि क्रांतिकारी आणि प्रत्यक्ष कष्टकऱ्यांना आधार देणारी योजना आहे. शेवटचा प्रश्न मला घरेलू महिलांविषयी विचारायचा आहे की ज्याच्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सातत्यानं त्या संघटनांच्या मार्फत प्रयत्न करतो, तर या महिलांना अनेक सोसायट्यांनी कामाला येऊ नका असं सांगितलेलं आहे आणि कामाला येऊ नका सांगून सुद्धा त्यांच्या मजुरी दिलेल्या नाहीत अशा प्रकारची उदाहरणं आहेत. आणि या अत्यंत गरीब कुटुंबातल्या महिला आहेत, व्यसनी पती आहेत अनेकांचे, मुलांचे शिक्षण आहेत, राहण्याला घर नाही. तर महाराष्ट्रातल्या ज्या काही ज्यांना आपण मोलकरी म्हणतो किंवा घरेलू महिला कामगार म्हणतो, तर यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळाची गरज वाटते की यांच्यासाठी काय करायला हवं नेमकं? ऍक्च्युअली हेरमजी एक घर कामगार कल्याण मंडळ स्थापन केलेलंच आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु त्याची नोंदणी नीट होत नाही, त्याच्यासाठी पैसा उपलब्ध नाही, त्यामुळे कुठलेही त्यांना लाभ मिळत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की सगळ्याच महिलांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर पाहिलं, महिला आत्ताच्या काळामध्ये उंबरठा ओलांडून दुसऱ्याच्या घरामध्ये किंवा उद्योगामध्ये बाहेर काम करायला कोणत्या वर्गातली जाते हे आपण लक्षात घेऊ. सामाजिक दृष्ट्या जर आपण पाहिलं, दलित असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक समाजात असतील, गरीब ओबीसी समाजातील असतील, किंवा ज्यांचे पती मृत्यू पावलेले आहेत किंवा ज्या परित्यक्त आहेत, अशा ज्या महिला आहेत त्या ह्या ह्याच्यामध्ये ह्या कामासाठी येतात. हे पण सामाजिक दृष्ट्या खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. खरं म्हणजे सरकारने ह्या प्रश्नाला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि म्हणून यांच्या सक्षमीकरणाकरा, म्हणजे राज्यकर्त्याच्या सक्षमीकरणाची भाषा नाही बोलत मी, त्यांना तुम्ही काही वेगळी मदत नका देऊ, त्यांच्या कष्टाला मोल द्या आणि त्यांना बाकी योजना लागू करा, एवढंच आपलं म्हणणं आहे. तर हा जे काही मोलकर्णी आहेत यांचं मंडळ आहे, परंतु ह्या मंडळासाठी जे काही निधी लागतो तो कुठलाही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाहीये. आता थोडीशी चर्चा झाली 100-200 कोटी रुपये देण्याबद्दल मागच्या बजेटमध्ये चर्चा झालेली आहे, आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये, परंतु 200 कोटी रुपयाने फारसं काही होणार नाहीये. मला असं वाटतं की ह्या महिलांच्या प्रश्नाकडे दयाच्या भावनेनं बघण्यात काही अर्थ नाही आहे. मी आपल्याला सांगू, मी नेहमी हे उदाहरण सांगतो की एखादी IAS अधिकारी आहे, महिला अधिकारी आहे, आणि तिला 1.5 लाख रुपये पगार आहे, ती कामावर जाते, तिच्या घरामध्ये जर मोलकरीण नसेल, तिच्या सासू सासऱ्याची काळजी घ्यायला कोणी नसेल, तिचा स्वयंपाक करायला कोणी नसेल, तिच्या मुलाबाळांना तयार करायला कोणी नसेल, घर आवरण्यासाठी कोणी नसेल, तर ही 1.5 लाख रुपये पगार घेणारी अधिकारी कामावर जाऊ शकते का? आणि ती जर कामावर नाही जाऊ शकली तर मग ती 1.5 लाखाची नोकरी करू शकते का? याचा अर्थ मोलकरणीच्या कामाचं जे मोल आहे हे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. मी माझ्या कामगारांना सुद्धा सांगतो,
की तुम्हाला जे वेतन मिळतं त्याच्यामधल्या 50% हिस्स्यावर तुमच्या घरातल्या बायकोचा अधिकार आहे, कारण ती सगळं तुमच्यासाठी काम करत असते. ती मग घरातली आपली बहीण असेल, आई असेल, बायको असेल, किंवा दुसऱ्याकडे जाऊन काम करणारी, धुणे भांडी करणारी, स्वयंपाक करणारी महिला असेल, तिच्या तिच्या कष्टाचं मोलच केलं जात नाही. ह्या खरं म्हणजे आपल्या देशातली जी काही वर्णव्यवस्था आहे, संबंध जे काही परंपरा संस्कार आहे, त्याच्यातूनही हे सगळं आलेलं आहे. आणि भांडवली अर्थव्यवस्था ही त्याचा अजून पुढच्या टप्प्यामध्ये गैरफायदा घेताना आपल्याला दिसतोय. तर मला असं वाटतं की राज्य सरकारची जबाबदारी, राज्य सरकारने याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. आणि ह्या घर कामगार महिला, तुम्ही जो मुद्दा सांगितला की सोसायट्यामध्ये येऊ देत नाही, सीआयटीने हा प्रश्न घेतला, विकास आयुक्ताकडे हा प्रश्न मांडला होता, कामगार आयुक्ताकडे प्रश्न मांडला होता, त्यांना आपण परिपत्रक काढायला लावलं की कुठल्याही सोसायटीमध्ये घर कामगार महिन्याला प्रतिबंध करता येणार नाही, हे परिपत्रक काढलेलं आहे. त्यामुळे असं जर कुठं झालं तर ताबडतोब त्याच्याबद्दलची तक्रार करता येईल. कुठल्या घर कामगार महिलांना जर वेतन दिलेलं नसेल तर त्याच्याबद्दलची सुद्धा तक्रार करता येईल. आपल्या सीआयटीच्या जिल्हा कमिटीचे जे पदाधिकारी त्यांच्यापर्यंत तक्रार करता येईल. आपण निश्चितपणे हे करूया. आपण पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हे प्रश्न आपण हाताळलेले आहेत आणि घर कामगार करणाऱ्या महिलांना न्याय पण मिळवून दिलेला आहे. परंतु व्यापक प्रश्न असा आहे की नुसत्या घर कामगार महिलांचा नाही, नुसत्या ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 4.25 कोटी जो असंघटित क्षेत्रातला मजूर आहे त्यांच्या हक्काचा प्रश्न आहे आणि त्याला मानवी पातळीवर जगण्यासाठी तयार करण्याचा प्रश्न आहे. त्याची जी जबाबदारी आहे ती मुख्यतः केंद्र सरकारची आणि राज्य सरकारने त्याच्यामध्ये पुढे आलं पाहिजे, हा आपला मुद्दा आहे. पॅकेज मध्ये आपली अपेक्षा काय असेल, म्हणजे रेशन आणि पॅकेज जे दिलं पाहिजे ते पॅकेज काय असलं पाहिजे असं वाटतं? आता तरी आपण आपली मागणी अशी आहे की सर्व कामगार संघटनांनी याच्यावर एक अत्यंत व्यावहारिक अशी भूमिका मांडलेली आहे. एक पहिली गोष्ट तर आपल्याकडे प्रचंड अन्नधान्य साठा आहे आणि म्हणून प्रत्येक माणसी 5 किलो धान्य, तांदूळ, गहू ह्या जीवनावश्यक वस्ती रेशनच्या माध्यमातून ती दिली पाहिजेत, हा पहिला मुद्दा आहे. आणि आपलं म्हणणं आहे ते मोफत दिलं पाहिजे, काय तुम्ही त्यांच्याकडनं पैशाची अपेक्षा ठेवू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, किमान ज्यांना इन्कम टॅक्स लागू नाही असे जे कुटुंब आहे त्यांना किमान 7,500 रुपये महिना थेट आर्थिक मदत केंद्र सरकारने, राज्य सरकारने केली पाहिजे. ह्या दोन गोष्टीवर आपला भर आहे, ह्या दोन गोष्टी आहेत. तिसरी जी गोष्ट आहे की हे जे छोटे आणि मध्यम उद्योग आहेत, ह्या छोट्या आणि मध्यम उद्योगांना जगण्यासाठी सुद्धा सरकारने त्यांना काही पॅकेज जाहीर केलं पाहिजे, त्यांना काही सवलती दिल्या पाहिजेत. अशा 3 गोष्टी कराव्यात असं आम्ही सरकारकडे. बाकीच्या तर काही मागण्या त्याच्याबद्दल मी आता चर्चा करत नाही, परंतु ह्या वर्गासाठी ह्या किमान 3 गोष्टी करणं आवश्यक आहे. चौथी गोष्ट जी आहे की हे बघा, आता आपण पाहता की तुम्ही जर स्मशानभूमीमध्ये जाऊन, स्मशानभूमीमध्ये जाऊन जर माहिती घेतली, रोज 5, 25, 30 लोक मरतात, कोण मरत आहे याची जर वर्गवारी केली, हे बघा, ज्याच्याकडं चांगला पैसा आहे ना तो चांगल्या हॉस्पिटलमध्ये जातो, त्याचे संबंध असतात, कुठूनही बेड मिळवतो, गोरगरीब माणसाला ती मिळत नाहीये. ह्या आरोग्य सुविधा, कोरोनाच्या काळामधल्या आरोग्य सुविधा सरकारने मोफत उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. हे रेमडेसिवीरचे इंजेक्शन आहे, सरकारने सबसिडाईज करायला पाहिजे. ते व्हेंटिलेटर्स आहेत आणि याचबरोबर सरकारने सगळ्या उद्योजकांना बरोबर आणलं होतं. मी परवा उद्योजकांबरोबर चर्चा केली आणि उद्योजकांना म्हटलं की तुम्ही पुढे या आणि ह्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी तुमच्या सीएसआर फंडातून खर्च करा. तरी मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं ही असंघटित कामगारांची फार मोठी गरज आहे. ते उपचार घेऊ शकत नाही, ते हॉस्पिटलमध्ये येत नाहीयेत. आणि म्हणून हे 4 गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अन्नधान्य, थेट आर्थिक मदत आणि त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं, औषध उपलब्ध करून देणं, ह्या अत्यंत आवश्यक अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पॅकेजची रचना केली पाहिजे आणि ते करण्यासाठी विविध घटकांशी चर्चा केली पाहिजे. डॉक्टर, तुम्ही नुसते डॉक्टर नाही तर संपूर्ण व्यवस्थेचं डायग्नोसिस करणारे डॉक्टर आहात असं मला नेहमीच तुमच्याकडून ऐकताना जाणवतं. कारण एकाच वेळी प्रत्यक्ष संघर्ष, न्यायालयीन लढे आणि केवळ प्रश्न मांडता त्याचं व्यवस्थात्मक संरचना उभ्या करण्यासाठी काय करता येईल याबाबतच्या तुमची व्हिजन, यामुळे तुमची मांडणी नेहमीच मला भावते. तुम्ही आता ज्या पद्धतीनं मांडणी केली आणि महाराष्ट्राच्या जवळपास 4-4.5 कोटी असणाऱ्या असंघटित वर्ग लॉकडाऊन लागल्यानंतर त्यांची अवस्था काय होईल हे वास्तव मांडून त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे अशा अत्यंत प्रॅक्टिकल उपाय तुम्ही सुचवलेत आणि संरचनात्मक काय करायला पाहिजे या दृष्टीने विचार मांडलेत,
याबद्दल मी आपला मनपूर्वक ऋणी आहे. एक मुद्दा फक्त की नेहमी विरोधकांवर अशी टीका होते, ते मागण्या करत राहतात आणि त्यांचा नेहमी विरोधाची भूमिका असते. आम्ही CIT मध्ये याच्याबद्दल खूप चर्चा केली आणि मागचं ज्या वेळेला लॉकडाऊन झालं आणि लोक रस्त्यावर चालायला लागली, मी आपल्याला सांगू इच्छितो की 1.5 कोटी रुपये CIT च्या युनियन्सनी त्यांच्या फंडातनं काढले आणि 1.5 कोटी रुपयाचं अन्नधान्य, म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, गडचिरोली असेल, अमरावती, वाशिम, अशा ठिकाणी जे जे अडचणीत होते त्या लोकांपर्यंत वाटण्याचं काम केलं. आणि आम्ही निर्णय घेतला की म्हटलं आपल्या ज्या सक्षम युनियन्स आहेत त्या सगळ्या सक्षम युनियन्सनी त्यांच्याकडे असलेला निधी खर्च करा. आणि मला खूप आनंद वाटतो की ह्या गोरगरीब कामगारांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी हा कामगार वर्ग रस्त्यावर आला आणि स्वतःची जेवढा निधी होता तो त्यांनी काढला. कामगारांनी आम्हाला एक एक दिवसाचं वेतन दिलं ह्या कामगारांना जगवण्यासाठी. तर मला असं वाटतं की नुसते टीका नाही. आता आम्ही चाललंय आमचं नाशिकमध्ये CIT भवन आहे, C2 भवन मधले 2 मजले मी कोविड सेंटर करण्यासाठी द्यायला तयार आहे असं मी प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आणि मालक वर्गाला म्हटलेलं की तुम्ही बाकीची व्यवस्था करा आणि आम्ही 2 मजले तुम्हाला देतो आणि इथे कोविड सेंटर सुरू करा जिथे गोरगरीब माणसांना किंवा सामान्य माणसांना किंवा कोणालाही एखादा श्रीमंत आला तरी त्याला सुद्धा बेड मिळाली पाहिजे. म्हणजे नुसतं बोलण्याचा प्रश्न नाही, आपल्याला रचनात्मक काम करावं लागेल, पर्यायी व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल आणि यथाशक्ती आपल्या कष्ट करणाऱ्या माणसाला सुद्धा हे संकट मुकाबला करण्यासाठी त्याच्या शक्तीनुसार कशा पद्धतीनं पुढे यायचं, रचनात्मक पद्धतीनं कसं पुढे यायचं हे सुद्धा आपल्याला करावं लागेल. ते करण्याचा प्रयत्न CIT निश्चितपणे करते. ग्रेट, खूपच महत्वाचं. थँक्यू डॉक्टर. ओके, थँक्यू.